नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी आहे कुडाळ बसस्थानकावर. आज आपला प्रवास होईल बहुतेक कुडाळसाठी, कुडाळ ते पणजीसाठीची बस बघतोय मी. मिळाली तर कुडाळपासून पणजीला जाऊयात, नाही मिळाली तर मग बघूया कोणती बस मिळते. बाकी हे आहे कुडाळचे बसस्थानक. हे आहे कुडाळ बसस्थानकाचे वेळापत्रक. कुडाळ बाव समोर, बेळगाव, राजापूर आणि मालवण, श्रीरामपूर सगळ्या बस आल्यात, पण आपल्याला जी बस पाहिजे ती अजून पण आली नाही. प्रवाशांची गर्दी मगाचपासून भरपूर होती, जी आता रिकमी झाली बऱ्यापैकी. प्रवाशांना बसण्यासाठी आतमध्ये पण सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आपली बस कधी येते बघूया. चला, मिळाली बस. गाडी आहे पुणे पणजी आणि आपल्याला पणजीपर्यंत जायचं आहे. बघूया. बसमध्ये चढताना गर्दी असल्याने प्रवेश करत असताना व्हिडिओ काढता आला नाही. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आपण कुडाळमधून बाहेर पडतोय. कुडाळ ते पणजीपर्यंतचे अंतर हे 77 किलोमीटरचे आहे आणि लागणारा वेळ आहे 1.5 तास. शिवशाही बस आहे, बघूया आपण किती वेळ लागतो या बसला पोहोचण्यासाठी. आणि बसबद्दल बोलायचं झालं तर सेम सिच्युएशन, कासा ठीकठाक आहे, चार्जिंग सॉकेट बंद आहे. ही आहे आपली आजची शिवशाही बस पुणे पणजी आणि आगार आहे शिवाजीनगर. आता आपण आहोत सावंतवाडी बसस्थानकामध्ये.
मध्ये प्रवेश केला आहे आपण. येथून महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त होत आहे. बाहेरून येणाऱ्या गाड्या गोवा पोलिसांकडून तपासल्या जाताना आपण पाहू शकता. सगळ्या बस जातात का मापसामध्ये आपल्या? सगळ्या ए टू झेड गाड्या आपल्या. आपल्याला टर्न बसते का बघा, नाही तर पुढनं टर्न मारा. कारण का इथे एकदा टर्न बसत नाही आपला.
तर मित्रांनो, आलो आहोत आपण आता गोव्यामध्ये. गोव्यातील म्हापसामध्ये आपण आता उतरलो आहोत, कारण की इथून पुढे परत आपल्याला रिटर्न महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. तर मग हा प्रवास मी इथेच संपवतो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. हे आहे म्हापसाचे बसस्थानक. गोवा आगाराची बस लागलेली आहे समोर. वास्को ते सोलापूर.